Horn, please. Horn. Very good. झिरो ॲक्सिलेटरवर प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचं आहे. मोस्टली लोक ब्रेकने मॅनेज करतात स्कूटीला. स्पीड ब्रेकर, टर्न्स जेव्हा येतात तेव्हा ब्रेक लावून ते स्लो करतात. तसं न करता आधीच आपण ॲक्सिलेटर स्लो करून बॅलन्स केलं तर स्कूटी एकदम स्मूथ चालते. म्हणून झिरो ॲक्सिलेटरवर प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण RTOच्या टेस्टला जातो, RTOच्या टेस्टमध्ये जे 8 काढताना जे फेल होतात, मे बी हाच रिझन असेल की ते ब्रेकने स्लो करून मॅनेज करतात. म्हणून झिरो ॲक्सिलेटर करून त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आणि स्लोमध्ये स्कूटी चालवायचं शिकायचं. गुड. म्हणून झिरो ॲक्सिलेटर प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी स्पीड ब्रेकर 3-4 एकसाथ येतात तेव्हा आपल्याला बॅलन्स यायला पाहिजे. प्लस खड्डा आहे, प्लस खराब रस्ता आहे, तिथे आपल्याला ॲक्सिलेटर द्यावं लागतं, स्लो करावं लागतं, तेव्हा बॅलन्स यायला पाहिजे. म्हणून झिरो ॲक्सिलेटरची प्रॅक्टिस करा आणि कॉन्फिडन्सने स्कूटी चालवा.